कोणी ना आता शेतकरी पण असे हुशार राहील तर पोर सोर पहिली होती रांगकटी काम करणारी आपण पिशाला असे शहाणे सुतर देत ना सरपंच या सरपंच कोणी भीत नाही माशी या सरपंच काय नाही बरं ना या सरपंच काय तिथे काका कौन सुरू करे हे काय नाही तुम्हाला इडीच भेवाटायला का ओ सरपंच ओ सरपंच तुम्हाला इडीच भेवाटायला का लागत नाही तिथे इजूर वाहन बसल्या रिकामा आणि तू इकडे गावात बसली बाई नाही जाग्यावर तिथे सगळी तयारी झाली बायासाठी चला गाडी आली की कुठेच बाई कसं लगे यायला काय हे काही आता यायचं नाही नाही फक्त यायला पब्लिक दाखवायची तिथं इतकी आमच्या मांग आहे मतदान तर होणारच नाही तुम्हाला म्हणा हा कोणी एकही बाई जाणार नाही आमल्या तू एकही बाई जाणार नाही गावात वाहन आलं की एसटी आली सरकार आपल्या दारी या कार्यक्रमाला बोलताच आजीबाई भडकल्या राग व्यक्त करताना व्हिडिओ व्हायरल झाला आणि समाज माध्यमांवरती प्रचंड व्हायरल होतोय मंडळी आता शेतकरी सुद्धा हुशार झालेत असं त्यांचं म्हणणं आहे पहिल्यासारखे शेतकरी राहिलेले नाहीत इथल्या सरपंचांना ईडीची भीती वाटत नाही तुम्हाला फक्त आमच्या मागे किती माणसं आहेत हे दाखवायचं असतं राज्यात सध्या सर्वत्र शासन आपल्या दारी कार्यक्रमाचं नियोजन केलं जात आहे आज हिंगोलीमध्ये महाराष्ट्र शासनाचा शासन आपल्या दारी हा कार्यक्रम पार पडतो आहे या कार्यक्रमासाठी प्रशासनाने जय्यत तयारी सुरू केलेली होती दुपारी 3 वाजता होणाऱ्या या कार्यक्रमात गावागावातून अनेक नागरिकांनी कार्यक्रमस्थळी आणण्यासाठी प्रशासनाने नियोजन केलेलं होतं हिंगोलीमध्ये हा कार्यक्रम पार पडला या कार्यक्रमासाठी शासकीय कर्मचारी गावागावात नागरिकांना कार्यक्रमाबद्दल माहिती सांगत होते इथे येण्यासाठी सांगत होते आणि असं असताना एक आजीबाई सरकारी महिला कर्मचाऱ्यांवरती चांगल्याच भडकल्या हिंगोलीच्या आमला गावात प्रशासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना एका आजीच्या रोषाला सामोरं जावं लागलं शेती पिकत नाही मालाला भाव नाही आणि आरक्षणाचा प्रश्न सुटत नाही अशा प्रश्नांचा शासकीय कर्मचाऱ्यांवर भडीमार करत आजीबाई चांगल्याच संतापल्या या आजीबाईंनी व्यक्त केलेला राग गावातील एका व्यक्तीने आपल्या फोनमध्ये कैद केला सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल होतो आहे आता शेतकरीसुद्धा हुशार झालेत पहिल्यासारखे शेतकरी राहिलेले नाही आहेत इथल्या सरपंचांना ईडीची भीती वाटत नाही तुम्हाला फक्त आमच्या मागे किती माणसं आहेत हे दाखवायचं आहे तुम्ही लोकांना आतापर्यंत शेतकऱ्यांचं कामच केलेलं नाही आहे त्यामुळे या कार्यक्रमाला आम्ही येणार नाही असं म्हणत आजीबाई भडकलेल्या म्हणजे शासन आपल्या दारी या कार्यक्रमाअंतर्गत महाराष्ट्र शासनातील मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री हे कार्यक्रमाला येतात त्या त्या स्थानिक भागातील आमदार हे कार्यक्रमाला असतात आणि शेतकऱ्यांसाठी जनतेसाठी शासनाने कुठल्या कुठल्या योजना अंमलात आणल्यात कुठल्या कुठल्या योजना राबवल्यात याची माहिती दिली जाते त्याचबरोबर ज्या शेतकऱ्यांना योजनांचा लाभ होतो अशा शेतकऱ्यांना बऱ्याचदा स्टेजवरती बोलावून त्यांच्याकडे काही कागदपत्रदेखील दिले जातात तशाच पद्धतीचे कार्यक्रम हे संपूर्ण महाराष्ट्रात महाराष्ट्र शासनाच्या वतीने घेण्यात येतात आणि या कार्यक्रमाला शासन आपल्या दारी असं नाव देण्यात आलेलं आहे तर या कार्यक्रमासाठी प्रशासनाने खूप चांगली तयारी केलेली होती दुपारी 3 वाजता होणाऱ्या या कार्यक्रमात गावागावातून अनेक नागरिकांना कार्यक्रमस्थळी आणण्यासाठी
प्रशासनाने नियोजन केलेलं होतं. हिंगोलीमध्ये हा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमासाठी शासकीय कर्मचारी गावागावात नागरिकांना या कार्यक्रमाची माहिती सांगत असतात. येथे येण्यासाठी सांगत असताना एका आजीबाईने सरकारी महिला कर्मचाऱ्यावरती ह्यात चांगल्याच भडकल्या. मात्र हिंगोलीच्या आमला गावात प्रशासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना एका आजीच्या रोषाला सामोरं जावं लागलं. शेती पिकत नाही, मालाला भाव नाही आणि आरक्षणाचा प्रश्न सुटत नाही असं म्हणत प्रश्नांचा भडीमार या शासकीय कर्मचाऱ्यांवरती या आजीबाईंनी केला. या आजीबाईंनी व्यक्त केलेला राग गावातील एका व्यक्तीने आपल्या फोनमध्ये कैद केलेला होता आणि हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती प्रचंड व्हायरल झालेला. आता शेतकरीसुद्धा हुशार झाल्यात. पहिल्यासारखे शेतकरी राहिलेले नाही आहेत. इथल्या सरपंचांना ईडीची भीती वाटत नाही. तुम्हाला फक्त आमच्या मागे किती माणसं आहेत हे दाखवायचं आहे. तुम्ही लोकांनी आतापर्यंत शेतकऱ्यांचं कुठलंच काम केलेलं नाही असं या दरम्यान या नागरिकांकडनं या आजीबाईंकडनं ऐकायला बघायला मिळालेलं आहे.